नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघणार आहोत. तर मित्रांनो, एक चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिला मोठा इशारा. तर मित्रांनो, काय आहे इशारा, ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे ते पण फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजे ला निना परिणाम आहे. यात समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला. याचा परिणाम प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. या परिणामामुळे दक्षिण आशिया देशामध्ये यंदा जास्त पाऊस झाला आहे. तर याविषयी अधिक माहिती अशी की भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला होता. ऑक्टोंबरच्या सुरुवातीलाच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या प्रवासाला खीळ बसली. असे असले तरी मान्सून काळातच भारतातील बहुतांश भागातून सरासरीपर्यंत अथवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूत आहे. प्रशांत महासागरात विषुववृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे. त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशियाई देशाकडे वाहत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले तर हा परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे अशी शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे असे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. तर याविषयी अधिक सांगायचे म्हटल्यावर हा कमी दाबाचा पट्टा कसा निर्माण होतो ते बघूया. साधारण ऑक्टोंबर महिन्याच्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्यामुळे तयार झाले होते. त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो, तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झालेत, हवेची चक्रकार स्थिती तयार होते. त्यातून ही वादळाची निर्मिती होती. त्यालाच कमी दाबाचा पट्टा असे समजले जाते. तर बघा, विशेष म्हणजे राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता. प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजेच ला निना परिणाम आहे. या समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे. त्यामुळे राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा. काश्मीरच्या गुलमर्ग पैलवाम येथे हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. तर त्यामुळे कोणता परिणाम झाला आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. हा पाऊस कोणत्या भागात पडणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ चालू करूया. काश्मीरमध्ये हंगामाच्या पहिल्या हिमवृष्टीने पर्यटन व्यवसायात नवीन उत्साह भरला आहे. काश्मीरमध्ये हंगामाच्या पहिल्या हिमवृष्टीने पर्यटन व्यवसायात नवीन उत्साह भरला आहे. काश्मीरमधील हिल स्टेशन गुलमर्ग पहलगाम येथे झालेल्या हिमवृष्टीमुळे पर्यटकाची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गेल्या 8 महिन्यापासून कोरोनामुळे मंदावलेल्या पर्यटन उद्योगाला पुन्हा उभारी मिळाली आहे. हिमवृष्टीमुळे गुलमर्गावर
पांढरी चादर झाकली गेली आहे. देश विदेशातील शेकडो पर्यटकही येथे फिरायला येतात. इथे आल्यावर स्वर्गात आल्याची भावना पर्यटकामध्ये असते. हिमवृष्टीमुळे पर्यटकाची संख्या वाढत आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. मार्चपासून पर्यटन व्यवसाय बंद होता, कोरोनामुळे लोकांना इथे येणं जमत नव्हतं. हिमवृष्टीमुळे पर्यटक पुन्हा येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खोऱ्याच्या वरच्या भागात या हंगामाची ही पहिली बर्फवृष्टी आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस हिमवर्षा आणि पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पर्यटन विभागाला गुलमर्ग आणि पहलगाम यासारख्या हिल स्टेशनवर बर्फवृष्टी होण्याची जास्त आशा आहे. दरम्यान खराब हवामानामुळे जिल्हा प्रशासन श्रीनगर जम्मू महामार्ग बंद केला आहे. तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. हवामान खात्याने पुढील 2 दिवस हिमवृष्टी व पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. काश्मीरात थंडी वाढल्याने सामान्य लोकांना थोडा त्रास होईल, पण यामुळे काश्मीरमध्ये पर्यटन सुधारण्याची आशा आहे.